बाई खरच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. आई खरच काय असते? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते आणि लेकराची माय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आईचं महत्व वर्णावं तितकं थोडं. आता त्याबद्दलच आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येते श्रिया खोडके. कविता सुरू करते. हॉस्पिटलच्या अंथरुणावर पडलेले मी, हॉस्पिटलच्या अंथरुणावर पडलेले मी, आपल्या जीवनाचा तड मोडते आहे. नेहमी भेटू दे तुझी साथ, ही परमेश्वराशी धन मागते आहे. अस्तित्व माझे तू मला दिले, अस्तित्व माझे तू मला दिले, तुझ्या गर्भातूनच तर मी जग पाहिले. अंधार होता तुझ्या गर्भात पण सुखी होते मी, अंधार होता तुझ्या गर्भात पण सुखी होते मी. उगाच ना त्या बाहेरच्या चकाकीचे मला तू ओढ लावले. मग केली मी धडपड फार, मग केली मी धडपड फार बाहेर येण्याची. तेव्हा तुझ्या शीतलतेने आणि तुझ्या घट्ट मिठीने माझी तहान भागवली. तेव्हा तुझ्या शीतलतेने आणि तुझ्या घट्ट मिठीने माझी तहान भागवली. तू मला फुलाप्रमाणे जोपासले आणि अगदी संस्कारात वाढवले. मग का गाई शिक्षणासाठी मला तुझ्यापासून इतक्या दूर पाठवले. तुझ्या छायेत दुनियादारीचा स्पर्शच नव्हता झाला मला, तुझ्या छायेत दुनियादारीचा स्पर्शच झाला नव्हता मला. तुझ्या गर्भातून बघितलेली ती दुनिया वास्तवात फार कणखर जाणवली मला. आई तू तर म्हणाली होतीस ना ग की पृथ्वी सर्वात सुंदर आणि प्रेमळ घर आहे. मग हिंसा, अत्याचार, द्वेष यांना इथे जागा कशी का ग मिळाली? ज्या स्त्रियांचा सन्मान व्हायला हवा त्यांचा बलात्कार करणारी वृत्ती इथे कशी का ग जन्माला आली? सांग मला आई असं कसं झालं? लोकांची ही वाईट प्रवृत्ती मला आता असहनीय वाटत आहे. यावर फार उपाय शोधला मी, तर कळालं आता की या प्रवृत्तीला बदलणे एवढं सहज शक्य नाही. ते संस्कारच असतात जे माणसाला माणूस बनवतात, माणुसकी देतात. आता तर माणूस अहंकारमध्ये बुडलेला आहे. तेव्हाच तर हे कळून चुकलं मला की फक्त लहान मुलांनाच देवाघरची फुले का म्हणतात, कारण ती कोमल आणि निर्मळ असतात. चला तर लहानपणीच्या आपल्या पाल्यांना संस्काराची भेट देऊया, म्हणजे ते चुकीच्या संगतीत जाणार नाही. धन्यवाद.